मित्रहो, आजचा आपला रत्नागिरी ट्रीपचा दिवस दुसरा आणि त्याच्यानंतर हा बघा, हा आहे आमचा होमस्टे। तर ह्या होमस्टेवरती आम्ही काल आलेलो, छानपैकी आमचं इथे ऑथेंटिक पद्धतीने चुलीवरती आम्ही जेवण वगैरे स्वतः शिजवून आम्ही खाल्लं। तर हे जे होमस्टे आहे ते आहेत हे काका। सो काका, आपलं नाव काय बोललात? निलेश मोरे। निलेश मोरे, तर यांचं रजनीगंधा म्हणून होमस्टे आहे। हा कोणता रूट आहे? आरेवारे गणपतीपुळे हायवे। अच्छा, आरेवारे गणपतीपुळे हायवेवरती जर तुम्ही आलात ना कधी, म्हणजे ह्या रूटने जर कधी प्रवास करत असाल, तर तुम्हाला खूप छान पद्धतीचा असा होमस्टे, म्हणजे हॉटेलमध्ये राहण्याची एक वेगळी मजा असते। आणि कोकणामध्ये आल्याच्या नंतर कोकणी पद्धतीने इथं पद्धतीने हे लोक जगतात, तर ते एक आपल्याला इथे आल्याच्या नंतर आपण एक्सपिरियन्स घेऊ शकतो। तर मित्र हो, फायनली आता आपण रत्नदुर्ग गडाच्या पायथ्याशी येऊन पोचलेलो आहोत। इकडून हा आपल्याला वरती पाहायला मिळतोय तो रत्नदुर्ग फोर्ट, त्याचा एक बुरुज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर वरती तर जाऊच आपण, तत्पूर्वी आपण इथे वरती जाऊन या ठिकाणी आपण काय आहे ते बघून घेऊया। तर हे बघा, हे ॲक्च्युली या ठिकाणी तटबंदी आहे आणि हा जो किल्ला आहे तो समुद्राने चारी बाजूंनी वेढलेला आहे आणि या समुद्राच्या मध्यभागी हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतोय। अथांग पसरलेला कोकणामधील विशाल असा सागर। सो हे बघा, इकडे समुद्र, किल्ल्याच्या एका बाजूने आपण समुद्राचं दर्शन घेतोय। सो पूर्ण ही बाजू आहे समुद्राची। त्याच्यानंतर ते बघा, त्या साईडला एक उंच अशी टेकडी आपल्याला पाहायला मिळते। सो तो देखील एक किल्ल्याचाच भाग आहे। सो तिकडे पूर्णपणे खडकं आपल्याला पाहायला मिळत आहेत। मित्रो, समोर जो बघताय ना तो एक या किल्ल्याचा भुयारी मार्ग आहे, हा बघा। सो इथून पूर्वीच्या काळी एक रस्ता होता। सो पूर्वीच्या काळी इथून प्रवास केला जायचा, एक गुपित मार्ग याला बोलू शकतो, समुद्री मार्ग। सो हा एक या किल्ल्याचा भुयारी मार्ग, किल्ल्याच्या खालीच आहे हा। चला आता हा भुयारी मार्ग पाहून झाल्याच्या नंतर आता आपण हा किल्ला पाहायला वरती जाऊया। सो इथून आता आपली वाट सुरू होते। सो मित्रो, फायनली आता आपण रत्नदुर्ग किल्ल्यावरती आलेलो आहोत आणि आता तुम्ही बघताय ना, हे रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायऱ्या आहेत आणि हा आहे रत्नदुर्ग किल्ल्याचा एंट्रन्स मुख्य दरवाजा। या दरवाजाच्या दोन्ही बाजूला हत्तींवरती 200 सेनापती आपल्याला पाहायला मिळत आहेत। मेबी त्यांचं काम चालू आहे या ठिकाणी आणि एक सूचना फलक लावलेला आहे रत्नदुर्ग किल्ल्याच्या दरवाजाचा। तर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा दरवाजा उघडा असतो आणि बंद करण्यासाठी 3 वेळा शिट्टी लागू होते। किल्ल्यावरती आता मी आधुनिक पद्धतीने टाईल्स वगैरे लावले आहेत आणि गेटवरती आल्याच्यानंतर उजव्या साईडला मारुती राईट,
आणि डाव्या साईडला गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मित्र पुढे आल्याच्या नंतर रत्नदुर्ग किल्ल्यावरती रत्नागिरीची आदी देवता श्री रत्नेश्वर देवी म्हणजे श्री भगवती देवीची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आणि एक मॅप पण लावलेला आहे रत्नागिरीचा. मित्रांनो किल्ल्यावरती भगवती देवीचं मंदिर असल्यामुळे या ठिकाणी कुठीचं सामान वगैरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नवरात्र चालू असल्यामुळे बरेच भक्तजन देवीच्या दर्शनासाठी येतात, त्यामुळे त्यांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर किल्ल्यावरती आता आपण आलेलो आहोत आणि किल्ल्यावरती आपण समोर बघतोय तर हे आहे भगवती देवीचं मंदिर. भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी. तर हा जो किल्ला आहे त्या किल्ल्याला कान्होजी आंगळे हे साक्षीदार आहेत. तर या ठिकाणी आपल्याला भगवती देवीच्या समोर कान्होजी आंगळ्यांची एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. रेणुका माऊली कल्प वृक्षाची साऊली हो आजी रेणुका माऊली कल्प वृक्षाची साऊली. आपण भगवती देवीचं दर्शन तर घेतलं, त्याच्यानंतर आता हे बघा ह्या बुरुजाच्या पायऱ्या आहेत गडावरच्या. तर ह्या कोकणातून चिरादगड बनवलेल्या ह्या पायऱ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर हा आहे या किल्ल्याचा मेन बुरुज, भक्कम असा बुरुज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि समोर आहे भगवी पताका. तर हे बघा इथे एक बुरुज आहे, या बुरुजाचं नाव आहे रेडी बुरुज. इथून आता क्लिअरली आपल्याला ही जी जेटी आहे ती पाहायला मिळते. मी ते बघा त्या ठिकाणी एक असा रस्ता समुद्रामध्ये जाण्यासाठी केलेला आहे. हे बघा ही तटबंदी तटबंदी होती आणि समोर आपल्याला एक दीपस्तंभ पाहायला मिळतो. हे बघा इथे देखील एक बुरुज आहे आणि या बुरुजामध्ये एक दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो. तर या दीपस्तंभ या बुरुजाचं नाव आहे अस्क्या बुरुज. मित्र एक सुंदर मेसेज या ठिकाणी दिलेला आहे, जर आपल्याला हा जो आपला इतिहास आहे तो जर आपल्या डोळ्यांनी बघायचा असेल तर नक्कीच आपल्याला हे आपले जे गडकिल्ले आहेत ते सांभाळणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी तुमची आमचीच आहे. तर ज्यावेळेस आपण अशा गडकिल्ल्यांवरती येऊ ना, सांभाळणं याचा अर्थ असा होतो की इथे कोणत्याही प्रकारचं कचरा न करणं. आपण गुरुजावरून चालतोय असं वाटत नाही की एखाद्या किल्ल्यावरती चालतोय, कारण की पूर्णपणे असा नॉर्मल रस्ताच वाटतोय जसं आपण एखाद्या रोडला चालत असतो. आणि आजूबाजूला पूर्णपणे अशी झाडी आपल्याला पाहायला मिळते. हे बघा बरेच असे बुरुज या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत.
तर मित्र हो, अशा पद्धतीने हा आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नदुर्ग फोर्ट। तर या रत्नदुर्ग किल्ल्यावरती आपण सुरुवातीला बघितलं भगवती देवीचं मंदिर, भगवती देवीचं मंदिर आपण पाहिलं, त्याच्यानंतर तटबंदी बुरुज आपण पाहिले। ॲक्च्युली मला एक मोठा प्रश्न पडला आहे की पूर्वीच्या काळामध्ये ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा ना, या समुद्रामध्ये देखील चहूबाजूला समुद्र, हिरवागार निसर्ग, आणि त्या पद्धतीने हे असे एवढे मजबूत असे किल्ले बांधणं म्हणजे किती मोठं टॅलेंट त्या काळच्या लोकांमध्ये असेल। आता त्या लोकांनी एवढी मेहनत करून हे गडकिल्ले बांधलेत, तर आपण त्याला फक्त पर्यटन म्हणून नाही बोलू शकत। तर मला असं सांगावं वाटतं, जी ठिकाणं आहेत ती म्हणजेच आपलं एक स्वतःचं घर म्हणून जर आपण विचार केला ना त्याकडे, तर नक्कीच आपण ह्या जे काही पूर्वीच्या काळच्या ह्या ज्या आपल्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या आपण जपू शकतो। कारण की ज्यावेळेस एखादी गोष्ट ही आपण आपली म्हणून समजतो ना, त्यावेळेसच आपण ती तिच्याकडे आपण काळजीपूर्वक बघतो आणि तिची निगा राखतो। तर एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन, जेव्हा केव्हा जर इथे याल किंवा कोणत्याही ठिकाणाला जाल तर त्या ठिकाणाला पर्यटन म्हणून तर जाच, परंतु आपलं म्हणून पण त्याच्याकडे बघा, जेणेकरून त्याची चांगल्या पद्धतीने पारख राखली जाईल। तर नक्की या रत्नागिरीमध्ये जर फिरायला आलात तर रत्नदुर्ग फोर्टला नक्की या विजिट मारा, एन्जॉय करा, चहूबाजूने समुद्र आहे, हिरवागार निसर्ग तर आहेच। धन्यवाद।